कुमार गोसावी, वेलकम टू एमपीएससी टिक चॅनल। आज आपण आजच्या घटकामध्ये महत्त्वाचे प्रश्न जे कंबाईंड पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा। भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या अनअकॅडमीवर आपण बरेचसे लाईव्ह क्लासेस, बराचसा घटक फॉलो असतो, त्याचा तुम्हाला जॉईन करू शकता, तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल। फक्त गुगल प्ले स्टोअरवर जावा, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि या फ्री क्लासेसचा नक्की लाभ घ्या। अनअकॅडमीच्या माध्यमातून आपण सध्या दोन क्लासेस तर ॲटलीस्ट कव्हर करतोच आहे, 1 वाजता आणि रात्री 9चं, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनल आहे आपला एमपीएससी ट्रिक्स नावानं, या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जॉईन करून घ्या। अपडेट, नोटिफिकेशन, इतर जे घटक आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शेअर केले जातात, ठीक आहे। तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया। आपल्या आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे, कोण ओळखलं जात असे मीराबेन। मीराबेन म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मिस लाद या मीराबेन या नावानं ओळखल्या जात होत्या, हे लक्षात राहू द्या। मिस कार्पेंटर म्हटलं तर तुम्हाला हे कशा संदर्भात येतं, मिस कार्पेंटर म्हणजे नॅशनल इंडियन सोसायटी ही जी 1867 स्थापन झाली त्याच्यामध्ये पुढाकार तुम्हाला मिस कार्पेंटर यांचा बघायला मिळतो। त्यानंतर सिस्टर निवेदिता म्हणजे भगिनी निवेदिता म्हणून त्यांना ओळखलं जातं, ठीक आहे। तर तुम्हाला मार्गारेट नोबेल हे त्यांचं मूळ नाव, सिस्टर निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबेल हे त्यांचं मूळ नाव, म्हणजे जे स्वामी विवेकानंद होते त्यांच्या त्या शिष्या म्हणून ओळखल्या जातात, स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या, हे पण इथं लक्षात असू द्या। हा एक महत्त्वाचा घटक आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर मीराबेन मिसलाद या नावानं ओळखल्या जातात, हे फक्त माहीत असू द्या। पुढचा प्रश्न आहे, रेल्वेनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे जो सुरक्षा दल आहे याचं नामकरण काय केलं। रेल्वेनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या सुरक्षा दलाचं नामकरण काय केलं। रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या सुरक्षा दलाचं ऑप्शन बघा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला पुढे सर्व्हिस जोडले, या ठिकाणी या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला अगोदर इंडियन जोडले, त्याच्यानंतर याच्यामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस असा डबल ऑप्शन एकसारखा दिसतोय, ठीक आहे। इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस, करेक्ट आन्सर काय येतं, याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4। तर इथं काय केलं, हे जो RPF होता रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याच्या अगोदर शब्द लावलाय इंडियन, याच्या अगोदर शब्द काय लावलाय इंडियन, आणि शेवटी शब्द काय लावलाय सर्व्हिस, म्हणून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या सुरक्षा दलाचं नामकरण इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस, म्हणजे हे दोन वर्ड ऍड केलेत त्याच्या पुढे एक आणि एक महाग, हा घटक इथं थोडासा लक्षात असू द्या, ठीक आहे, ओके। पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिले दोन तीन विधानं दिली त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा। अनुच्छेद 25 म्हणतो, भारतीय राज्यघटनेचा 25वा आर्टिकल, धर्मस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये तुम्हाला हा घटक या ठिकाणी पाहायला मिळतो। पहिलं विधान काय म्हटलंय, तर 25 अनुच्छेद 25 न सद्विवेक बुद्धीनं वागण्याचा व धर्माचे पालन आचरण व प्रसार करण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिली, म्हणजे आर्टिकल 25 हे तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे। मग आर्टिकल 25 म्हणजे काय, तर तुम्हाला सद्विवेक बुद्धीनं वागायचं आहे, धर्माचं पालन करायचं आहे, आचरण करायचं आहे, प्रसार करायचं आहे, याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीचं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं होणार आहे का, नाही। धर्मांतर म्हणजे हे तुमचं आर्टिकल 25 येत नाही, म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करणं हा घटक आर्टिकल 25 येत नाही, म्हणजे आर्टिकल 25 हे सद्विवेक बुद्धीनं आपल्या धर्माचा पालन करण्याचा, प्रसार करण्याचं किंवा आचरण करण्याच्या हक्काच्या संदर्भात येतं, त्यामध्ये धर्मांतराचा मुद्दा येत नाही, ओके। आता दुसरा मुद्दा असा असतो की भारतीय नागरिकांना असलेले हक्क कोणते आणि परदेशी नागरिकांना असलेले हक्क कोणते। तुम्हाला जर विचारलं तर इथं घटक काय लक्षात घ्या, केवळ भारतीय नागरिकांना कोणते हक्क आहेत, केवळ भारतीय नागरिकांना असलेले हक्क कोणते आहेत असं विचारलं। केवळ भारतीय नागरिक जर म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 29, 19, 29, 30, एकूण 5 आर्टिकल आहेत की हे 5 आर्टिकल फक्त भारतीय नागरिकांना आहेत, म्हणजे इथं तुम्हाला परदेशी नागरिकांचा रोल येतो का, नाही। आता तिसरं विधानामध्ये काय म्हटलंय, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे आर्टिकल 25, ठीक आहे, हे भारतीय केवळ भारतीय नागरिकांना, केवळ भारतीय नागरिकांना आहे का, हा केवळ भारतीय नागरिक म्हणजे फक्त एवढीच आर्टिकल आहेत 15, 16, 19, 29, 30, हे 25 येतं, म्हणजे हे सुद्धा यामध्ये येणार आहे का, येणार नाही। याचा अर्थ दिलेल्या विधानामधून तुमचं कोणतं विधान बरोबर आहे, तर फक्त पहिलं विधान बरोबर आहे, फक्त पहिलं विधान बरोबर आहे। आता घटक लक्षात येत असेल, आय होप हे क्लिअर झालं असेल, ठीक आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2018-19 DD महिला किसान अवॉर्ड, DD महिला किसान अवॉर्ड कोणत्या व्यक्तीला मिळाला। DD महिला किसान अवॉर्ड म्हटलं स्वाती सिंगाडे, लक्षात राहू द्या, कोण नाव आहे, स्वाती सिंगाडे।
यामध्ये निकिता पाटील, जयश्री वडकर दिले, उत्तर येणार स्वाती सिंगाडे यांना मिळालेला होता. पुढचा प्रश्न होता, प्रश्न काय बघा, मूलभूत हक्काबाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा. चार जोड्या दिलेत, आता हे जोड्यामध्ये कोणतं बरोबर आहे ना ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं बघा, स्वातंत्र्याचा हक्क 14 ते 18 मध्ये दिलाय का? स्वातंत्र्याचा हक्क 14 ते 18 मध्ये दिलाय, बरोबर आहे. ओके, सॉरी, समानतेचा हक्क, समानतेचा स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 23 म्हटलंय, बरोबर आहे का? नाही, स्वातंत्र्याचा हक्क हा 19 ते 22 मध्ये दिलाय, 23 मध्ये नाही. म्हणजे ही जोडी चुकीची आहे, ही जोडी चुकीची आहे. लक्षात आलं, शोषणाविरुद्धचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क म्हटलं तर आर्टिकल कोणते असणार आहे? 23 आणि 24. इथं तुम्हाला काय दिलंय? 24 आणि 25 हे असणार आहे का? नाही, म्हणजे हे सुद्धा इथं चुकीचं असणार आहे. चौथा घटक बघा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. धर्म स्वातंत्र्याचा हक्क हे तुम्हाला भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितलं जातं? तर हे 25 ते 28 मध्ये सांगितलं जातं. 25 ते 28 हे धर्म स्वातंत्र्याचे हक्क आहे. इथं 26 ते 29 केले, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे, घटनात्मक उपायांचा हक्क आर्टिकल 32. मग मी तुम्हाला असं म्हटलं, संपत्तीचा हक्क हा मूलभूत 3 मध्ये होता पहिल्यांदा, म्हणजे संपत्ती किंवा मालमत्तेचा हक्क. संपत्तीचा हक्क हा भारतीय राज्यघटनेचा जो भाग आहे, तर हा भाग 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळत होता. पण याच्यानंतर झालं असं काय, 44वी घटना दुरुस्ती झाली. लक्ष देते, 44वी घटना दुरुस्ती झाली आणि या 44व्या घटना दुरुस्तीने याला काय केलं, मूलभूत हक्कातनं काढलं. ना तो काय झालाय, कायदेशीर हक्क झालाय. मग हे भाग 3 मधून संपत्तीचा हक्क जो कॅन्सल केला आणि तो कुठं टाकण्यात आला, तर तो टाकण्यात आला भाग 12 मध्ये. कुठं टाकण्यात आला? भाग 12. हे इथं लक्षात घ्या, एवढं लक्षात ठेवलं तर हातला बेसिक घटक आहे तो तुमचा क्लिअर होईल. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न, योग्य विधान ओळखा म्हटले. ठीक आहे, विधान काय, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले अरब अंतराळवीर हज्जा अल मन्सूरी आहेत. हज्जा अल मन्सूरी आहेत का? बरोबर आहे. ते सौदी अरेबियाचे आहेत, आहेत का? नाही. ते UAE चे आहेत, युनायटेड अरब अमिरेट यांचे आहेत, सौदी अरेबियाचे नाही. त्याचा अर्थ फक्त पहिलं विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या विभागाचे सचिव म्हणून TN शेषन यांनी कार्य केलं नाही. TN शेषन यांनी कोणत्या विभागाचं सचिव म्हणून कार्य केलं नाही? TN शेषन म्हटलं तर एक घटक लक्षात घ्या. एक घटक म्हणजे काय, कृषी मंत्रालय त्यांनी कधी पाहिलंय का? कृषी मंत्रालय त्यांनी बघितलंय का? संरक्षण विभागाचे होते का? हे घटक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता इथं तुम्हाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि कृषी मंत्रालय याचं सचिव कधी राहिले नव्हते, TN शेषन. अंतराळ विभागाचे राहिले, त्यानंतर अंतरिक्षेचे आहेत, पर्यावरणाचे आहेत, संरक्षण आहेत. म्हणजे अंतराळ विभागामध्ये ते सुरुवातीला, म्हणजे जो 1972 पिरियड होता, 72 ते 76, या अंतराळ विभागामध्ये सचिव होते. त्यानंतर अंतरिक्ष विभागामध्ये त्यांनी 80 ते 85 कार्यकाळ काढलाय. पर्यावरण वने मंत्रालयामध्ये त्यांनी 85 ते 88 कार्यकाळ काढलाय. परंतु संरक्षण विभाग 1900, म्हणजे कारण हे संरक्षण होते 1988 साली, त्याच्यानंतर 1989 मध्ये ते भारताचे 18वे कॅबिनेट सचिव झाले होते. TN शेषन भारताचे कितवे कॅबिनेट सचिव होते? 18वे कॅबिनेट सचिव होते. त्यानंतर 90 ते 96 10वे निवडणूक आयुक्त होते. 1990 ते 1996 हे कितवे निवडणूक आयुक्त होते? 10वे निवडणूक आयुक्त होते. म्हणजे इथं पॉईंट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, परराष्ट्र व्यवहार आणि कृषी मंत्रालयाचं, परराष्ट्र व्यवहार आणि कृषी मंत्रालयाचं सचिवपद त्यांनी उपभोगलेलं नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असलं पाहिजे, या ठिकाणी करेक्ट आन्सर असलं पाहिजे. क्लिअर होतंय, लक्षात येते का घटक? ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पुरस्कार गिरीश कर्नाड यांना मिळाले नाही. गिरीश कर्नाड यांना पद्मश्री मिळालाय का? मिळालाय. कधी मिळालाय? 1974. पद्मभूषण मिळालाय का? 18 वर्षांनी मिळाला त्यानंतर, म्हणजे 1992 मध्ये पद्मभूषण मिळाला. विभूषण? नाही. साहित्य अकादमी मिळालाय का? हो, 1994 ला मिळालाय. ज्ञानपीठ 1998 ला मिळालाय. यांचं निधन झाल्यामुळे चर्चेत होते. याचा अर्थ पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालाय का? नाही. पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर. गिरीश कर्नाड यांना पद्मश्री 1974, पद्मभूषण 1992, साहित्य अकादमी 1994, ज्ञानपीठ 1998 हे पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, श्रीराम लागू यांच्या बाबतीमध्ये कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. तुम्हाला दिले 4 विधान आणि कोणतं विचारलं. पहिलं विधान, मकरंद साठे यांनी लिहिलेले सूर्य पाहिलेला माणूस हे त्यांचं रंगभूमीवरचं अखेरचं नाटक, बरोबर आहे का? मी पाहिलेला सूर्य पाहिलेला माणूस, सूर्य पाहिलेला माणूस त्यांचं, येस, पहिलं बरोबर आहे. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला पिंजरा या चित्रपटाद्वारे, पिंजरा चित्रपट जे शिक्षकाची भूमिका बजावली, रुपेरी पडद्यावर पदार्पण केले, बरोबर आहे का? पिंजरा, येस, बरोबर आहे. 1978 मध्ये घरोंदा या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे का? नाही.
सर्वोत्कृष्ट इथं पाहिजे होतं सहाय्यक अभिनेता. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता यामध्ये फरक आहे. घरोंदा चित्रपट 1978 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळालाय. आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय असणार आहे, तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव असणार आहे लमान. लमान हे काय आहे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव. म्हणजे हा घटक सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3 आणि तेच काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये खालीलपैकी कोणत्या नदीवर भारतामधील 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एक पदरी स्टील केबल सस्पेन्शन ब्रिज, एक पदरी स्टील केबल सस्पेन्शन ब्रिज उभारण्यात आला. कोणत्या नदीवर? लोहित, सियोम, कामेंग का सियांग. लक्षात घ्या काय म्हणतोय, सर्वात दीर्घ 300 मीटर लांबीचा एक पदरी स्टील केबल सस्पेन्शन ब्रिज, तर तो अरुणाचल प्रदेश मधले सियांग नदी आहे. कोणती आहे? सियांग. करंट मधला एक महत्वाचा प्रश्न. आय होप हे घटक लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न आहे, 29 जानेवारी 2019 रोजी लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 अनुसार महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्त जो कक्ष आहे, चौकशीचा कार्यकक्ष, त्याच्यामध्ये कोणत्या पदाचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? तर मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश का वरीलपैकी सर्व? तर इथे लक्षात घ्या मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना ऍड करायला निर्णय दिलेला होता. लोकायुक्त कायदा करणारं पहिलं राज्य ओडिशा, ओडिशा. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त या पदांची निर्मिती करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र, महाराष्ट्रानं लोकायुक्त आणि उपलोकायुक्त या पदांची निर्मिती केली 1971. महाराष्ट्राचे उपलोकायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती ते सध्या चर्चेत होते. उपलोकायुक्त महाराष्ट्राचे म्हणून कोण आहेत? उपलोकायुक्त म्हटलं तर त्यांचं नाव आहे संजय भाटिया. महाराष्ट्राचे उपलोकायुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? संजय भाटिया. हे तुमचं तिथं उत्तर असलं पाहिजे. लक्षात येतंय का? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वन फॅमिली वन जॉब योजना कोणत्या राज्याच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरू केली? वन फॅमिली वन जॉब म्हणजे सिक्कीम, म्हणजे सिक्कीम. ओके. पुढचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्यांनी मंजूर केलेला कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. म्हणजे कसं असतं, समवर्ती सूची हा विषय आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतला? ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून घेतला, बरोबर. मग समवर्ती सूचीमध्ये एखादा कायदा केला तर कसं असतं, राज्यानं कायदा केला आणि केंद्रानं केला, तर जनरली केंद्राचा कायदा काय असतो, श्रेष्ठ ठरत असतो राज्यांपेक्षा, म्हणजे केंद्रवरच ठरत असतं. मग आता तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, समवर्ती सूचीमधल्या विषयामध्ये राज्यांनी मंजूर केलेला कायदा हा केंद्रापेक्षा कधी श्रेष्ठ ठरेल? जर अगोदर राज्य विधिमंडळानं मंजूर केलेला तो कायदा असेल आणि त्या कायद्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली असेल आणि हे झाल्यानंतर केंद्रानं कायदा मंजूर केला असेल, तर त्यावेळेस की राज्याचा कायदा वरच ठरतो. म्हणजे अगोदर काय व्हायला पाहिजे, राज्यानं एखाद्या विषयाबाबत कायदा केला, म्हणजे समवर्ती सूचीमध्ये विषय आहे शिक्षण, ठीक आहे, शिक्षण विषय घेतला, या शिक्षण विषयाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा कोणी कायदा केला पाहिजे, तर पहिल्यांदा राज्यानं कायदा केला पाहिजे. राज्यानं केलेल्या कायद्याला इथं पुढं काय झालं पाहिजे, राष्ट्रपती प्रेसिडेंटनी मान्यता दिली पाहिजे, प्रेसिडेंटची मान्यता. प्रेसिडेंटची मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा काय व्हायला पाहिजे, केंद्रानं तो कायदा करायला पाहिजे. केंद्रानं कायदा केला की मग आता काय होतं, याच्यामध्ये मग कोणता वरचढ ठरेल, तर आता राज्याचं वरचढ ठरेल, असं त्यामध्ये श्रेष्ठ ठरतो. नाहीतर जनरली केंद्राचा कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा वरचढ असतो. हा घटक तुमचा या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नसीम अल बहर सागरी सराव कोणत्या देशादरम्यानचा आहे? भारत आणि कोणता देश आहे नौसेना सराव आहे? ओमान आहे, संयुक्त अरब अमिरात आहे, सौदी अरेबिया आहे का, यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे नसीम अल बहर ओमान, नसीम अल बहर ओमान. ओके. पुढचा प्रश्न आहे, द इंडियन मुसलमान हे पुस्तक कोणाचं आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं होतं. इंडियन मुसलमान विल्यम हंटर, विल्यम हंटर यांचं पुस्तक आहे. सर सय्यद अहमद खान येत नाही. सर सय्यद अहमद खान म्हणजे द कॉजेस ऑफ इंडियन म्युट्युनी, म्हणजे 1857 उठावात त्यांनी हे लिहिलेलं पुस्तक, त्यांचं पुस्तक द कॉजेस ऑफ इंडियन म्युट्युनी असणार. ठीक आहे, तिथं तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, विषाणू ही संज्ञा सर्वप्रथम यांनी वापरली? विषाणू ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? तुमचं उत्तर असणार आहे लुईस पाश्चर. काय लक्षात घ्यायचं आहे, विषाणू लुईस पाश्चर. बायनॉमियल नॉमेनिक्लेचर कार्लोलिनियस, म्हणजे द्विनाम पद्धत म्हटलं की कार्लिनियस, हा घटक तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. तर लुईस पाश्चर विषाणू ही संज्ञा वापरली. सध्या व्हायरस चर्चेत आहे कोरोना व्हायरसमुळे, तर तुम्हाला व्हायरसच्या बाबतीमध्ये बरेचसे मुद्दे आहेत, बरेचसे घटक आहेत, याच्याकडे पण तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा पहिला मानवनिर्मित धागा पाहिजे, धागा डॅश डॅश हा पहिला मानवनिर्मित धागा आहे. कोणता धागा आहे? रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर, बेकेलेट. तर हा रेयॉन आहे. रेयॉन हा भारत मानवनिर्मित पहिला
दहा विचारलं तर रेवन असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकूण किती टक्के बॉक्साईटचं उत्पादन महाराष्ट्रात होते. तुम्हाला उत्पादन विचारले महाराष्ट्रात, उत्पादन उत्पादन म्हणजे किती असणार आहे, 21%. किती टक्के उत्पादन बॉक्साईटचं महाराष्ट्रात होतं, तर 21%. बॉक्साईटसाठी महाराष्ट्रातला कोणता जिल्हा महत्वाचा आहे, उत्तर असलं पाहिजे कोल्हापूर. कोल्हापूर हा जिल्हा बॉक्साईटसाठी महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणून याला आपण ओळखतो. आता बॉक्साईटचं साठे जर म्हटलं तर तुम्हाला कोकणाकडचा भाग, म्हणजे तुम्ही पालघरपासून सुरू करा ते शेवट सिंधुदुर्गपर्यंत, हा जो कोकणाकडचा जो भाग आहे सिंधुदुर्ग, हे सगळे जिल्हे बॉक्साईटमध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्यातल्या त्यात विचारलं कोल्हापूर एक नंबर, हे पण तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे, बॉक्साईट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता तो आहे शिशुबोध आणि विद्येच्या लाभाविषयी हे ग्रंथ कोणी लिहिले. शिशुबोध आणि विद्येच्या लाभाविषयी म्हणजे हे लिहिलेले आहेत दादोबा पांडुरंग तळकरकर. ओके, दादोबा पांडुरंग तळकरकर म्हणजे मानवधर्म सभा 1844 कुठं सुरू केली, मानवधर्म सभा 1844 त्यांनी कुठं सुरू केली, मग तुम्हाला ठिकाण लक्षात आलं पाहिजे, यस सुरतला सुरू केली. त्यानंतर 1849 परमहंस सभा, परमहंस सभा 1849 कुठं सुरू केली, मुंबईला सुरू केली. त्याच्यानंतर ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष राहिले होते का, यस 1848 सुरू झालेली ज्ञान प्रसारक सभा, या ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते, दादोबा पांडुरंग तळकरकर. किंवा प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार येतो का, तर डेफिनेटली येतो. प्रार्थना समाजाची स्थापना होती 1867 आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दादोबा पांडुरंग तळकरकर यांचा पुढाकार येतो. दादोबा पांडुरंग तळकरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी, त्यांचं व्याकरण पुस्तक प्रसिद्ध असल्यामुळं मराठी भाषेचे पाणिनी या नावानं सुद्धा तुम्ही त्यांना ओळखू शकतो. हा घटक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला असं विचारलं प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे काय, आत्माराम पांडुरंग तळकरकर. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण, आत्माराम पांडुरंग तळकरकर, हे तुमचं काय असलं पाहिजे, या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. घटक लक्षात येत आहेत का, ओके क्लिअर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 1935 भारत शासनाचा कायदा खालीलपैकी केव्हा अंमलात आला. 1935 कायदा कधी अंमलात आला, 1 एप्रिल 1935, इथे 1935 आहे. ठीक आहे, 1 एप्रिल 1936, 1 एप्रिल 1937, 1 ऑक्टोबर 1937. भारत शासनाचा 1935 कायदा म्हटलं की 1 एप्रिल 1937 अस्तित्वात आला, कधी, 1 एप्रिल. तुम्हाला जर म्हटलं फेडरल कोर्टाची स्थापना 1935 कायद्यानं झाली, मग फेडरल कोर्टाची स्थापना कधी झाली, फेडरल कोर्ट ऑफ इंडिया, फेडरल कोर्ट, फेडरल कोर्ट म्हटलं तर 1 ऑक्टोबर 1937, लक्षात येतंय का. आणि याच फेडरल कोर्टाचं सुप्रीम कोर्टामध्ये रूपांतर झाले, कशामध्ये झाले, सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी येते, तर तिथं तारीख 26 जानेवारी नाही आहे, 28 जानेवारी, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. 28 जानेवारी 1950 सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे. म्हणजे तुम्हाला एक जरी पॉईंट माहीत असला तर इतर घटक तुम्ही त्याच्यावर फोकस करा, इतर घटक तुम्ही त्याच्यावर फोकस करा. तर हे असे हायलाइटेड एकदम इम्पॉर्टंट 20 प्रश्न आहे, तुम्हाला फक्त याचे रिव्हिजनसाठी करंटमधले प्रश्न, बाकी असं हे तुम्हाला इथं कवर केलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. लेसन आवडलं असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. अन अकॅडमी ऍप डाऊनलोड केलं नसेल तर अन अकॅडमी ऍप डाऊनलोड करा, आणि डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल, MPSC TRICK 6716 हा रेफरल कोड टाका, म्हणजे तुम्हाला तिथं फ्री प्लॅन ॲक्टिवेट करता येईल आणि लाईव्ह सेशन जे होत असतात त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढं पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. ठीक आहे, थँक्यू.